तसं काँग्रेस हे व्हायचं कसं होय आणि त्यांच्या वतीनं त्यांचे ज्येष्ठ नेते जो काही त्यांचा अंश शिष्य व्हायचे. ऐका ऐका सॉरी मी मध्ये थोडस मध्ये मी बोलतो कारण आता जसं संजय राऊत म्हणाले पवार साहेब म्हणाले आम्ही काल परवापासून आमच्या पक्षातल्या सर्वांना सूचना देतो आहोत. पवार साहेब देत आहेत, काँग्रेस देते आहे, अनेकांनी अर्ज मागे घेतले सुद्धा आहेत, काही जण अर्ज आता मागे घ्यायला चाललेले आहेत. एक साधारणतः 3 वाजता ही मुदत संपल्यानंतर आता राहिले किती वेळ जेमतेम 1 तास राहिला तर 3 वाजल्यानंतर कोणी मागे घेतले कोणी नाही घेतले हे चित्र स्पष्ट होईल. आणि जर का कोणी आम्ही सांगून मागे घेतलेले नसतील तर मग नाईलाजाने पक्ष त्यांच्यावरती कारवाई करेल. मात्र आमचा पूर्ण प्रयत्न आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितच ही निवडणूक लढवत आहोत. त्याच्याबद्दल काय आता कोणाचंच दुमत नाहीये. सर्वांना जिथे जिथे परत एकदा सांगतो ज्यांचे ज्यांचे अपक्ष किंवा बंडखोर म्हणून ज्या ज्या पक्षाचे उमेदवार उभे राहिलेत त्यांना आमच्या सूचना गेल्यात आणि तिथे काय होईल ते 3 वाजता स्पष्ट झाल्यानंतर पुढची आमची जी काय पावलं असतील ते आम्ही टाकू. सगळ्याकडचे चित्र स्पष्ट होईल. आम्ही सूचना सगळीकडे दिलेल्या आहेत त्याच्यामुळे एक एक जागा काढून एकाच जागेवर चर्चा तुम्ही आता करू नका.